एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. राज्यात आणखीन 3 पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर राज्यात कोरोना बाधित पोलिसांचा आकडा 40 वर पोहोचलेला आहे. एकीकडे पोलिसांवर या संपूर्ण कोरोना काळामध्ये ताण वाढतोय, तर दुसरीकडे राज्यात सातत्यानं पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होते आणि त्यातच हा आकडाही आता 40 वर पोहोचलाय. अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती समोर येते. सातत्यानं राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतोय, मात्र या सगळ्यामध्ये जे कर्तव्यावर आहेत त्यांना देखील आता कोरोनाची लागण होत आहे. तर राज्यात आणखीन 3 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. तर मुंबई पुण्यासह आता ग्रामीण भागात देखील पोलिसांना कोरोनानं ग्रासलेलं आहे आणि त्यातच ही आकडेवारी 40 वर पोहोचलेली आहे. राज्यभरात एकूण 40 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर नागरिकांच्या रक्षणासाठी त्याचबरोबर जे नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत त्यांनाही सांगण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सातत्यानं पोलीस कर्मचारी ड्युटीवर आहेत आणि त्यात 40 पोलिसांना राज्यभरात कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक असाच हा आकडा म्हणावा लागेल. अधिक माहिती घेऊया. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर. कृष्णा, काही वेळापूर्वीच पुण्यामध्ये कोरोनाचाच हा ताण सहन न झाल्यानं एका पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला, तर दुसरीकडे आता पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण देखील होते. एकंदरीतच जनतेच्या संरक्षणासाठी जे पोलीस कर्मचारी अहोरात्र रस्त्यावर उभे आहेत त्यांना देखील आता या रोगानं ग्रासायला सुरुवात केली आहे. धक्कादायक असं हे चित्र म्हणावं लागेल. कृष्णा, अमृता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जमावबंदी आणि संचारबंदी सारखी कायदे संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात लागू आहेत आणि त्यामुळे पोलीस बांधवांच्या ड्युटी सुद्धा वाढवण्यात आलेल्या आहेत. रात्रंदिवस ते आपली कर्तव्य बजावत आहेत. मात्र अशा वेळेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो पोलिसांना सुद्धा होताना दिसतो, त्यांना त्याची लागण होताना दिसते आणि आज महाराष्ट्रामध्ये आणखी 3 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि एकूण आकडा जो आहे तो आता 40 वर पोहोचलेला आहे. राज्यभरामध्ये ठिकठिकाणी बंदोबस्तावरती असणाऱ्या एकूण 40 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामध्ये 8 वरिष्ठ अधिकारी आहेत, तर बाकीचे सगळे 37 पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांना सुद्धा काही ही प्रमाणामध्ये लागण झालेली आहे. त्यामुळे एकूण आकडा हा 40 पर्यंत पोहोचलेला आहे. शिवाय यातले सर्वाधिक आकडे जे आहेत ते मुंबईमधले आहेत. मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस जे ड्युटीवरती होते त्यांना सुद्धा लागण झालेली आहे. तर काही पोलीस जे आहेत ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून त्यांची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि सगळी माहिती जी आहे ते पोलीस महासंचालक कार्यालयाने दिलेली आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी किंवा लोकांनी नियम मोडू नयेत म्हणून रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या पोलीस बांधवांना सुद्धा कोरोनाची लागण होताना दिसते आणि हे आकडे खरं तर खूप धक्कादायक आहेत. कारण एकूण 40 जणांना आता कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा स्वतःची सुरक्षितता आहे जी जपून काम करावी किंवा ड्युटीवरती असताना कोरोनाचं संक्रमण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत डॉक्टर असतील किंवा वैद्यकीय कर्मचारी असतील ते सतत रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना सुद्धा लागण होत होती, मात्र आता पोलिसांना सुद्धा त्याची लागण होताना दिसते आणि ही सगळी माहिती जी आहे ती राज्य पोलीस दलाच्या प्रमुख पथकाकडून देण्यात आलेली आहे. अमृता, अगदीच. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता पोलिसांची देखील तपासणी करणं आणि कुठेतरी त्यांना सुरक्षित वाटेल, त्यांचं आरोग्य धोक्यात येणार नाही या संदर्भातही खबरदारी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी. तर राज्यात आणखीन 3 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडाही आता 40 वर पोहोचलेला आहे. तर 3 पोलीस कर्मचारी ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे आता पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची खबरदारी घेणं ठरणार आहे.